आषाढीला आलेले जे भक्त होते नामदेव पायरीचं दर्शन करायला येतात, झालं नामदेव? हो झालं झालं. किती वेळा लागले? 5 मिनिटात झालं का इथं. नामदेव पायरीचं लवकर होतं. कुठून आले? अकलूजवर. वारी सोबत आले होते? नाही, आज 5 आले, पायी चालत आलो होतो. किती चालले? आज 36 किलोमीटर. किती किलोमीटर? 36 किलोमीटर. 36 किलोमीटर वाटत नाही तुमच्या चेहऱ्यावर? अंग चंद्रभागे स्नान करून आलोय. दर्शन घेतलं? आता नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. मुखदर्शन? मुखदर्शन. किती वेळ लागतोय? मुखदर्शनला 2-3 तास जास्त जाते. कुठून आले मोली? मुकरामबास. किती किलोमीटर चालले? 200. 200 किलोमीटर आले. आम्ही नांदेड जिल्हा कोंडलवाडी बिलोली तालुका. कधी निघालते? आम्ही 2 दिवस झाला निघून. हो, 48 घंटे लागतात येण्यासाठी. कधी आले होते? काल आलो होतो. अच्छा, कुठं मुक्काम केला? पंढरपूर मध्येच केलाय. किती लोक? 10 लोक. 10 जण आले? सगळ्यांचं दर्शन? सगळ्यांचं दर्शन. हे बघा, ही नामदेव पायरीची रांग आहे. कुठून आले? मुकेट. मुकेट मंग्या. नांदेड जिल्हा. कधी आले होते? सकाळी आले. ही सगळी मंडळी आहे जी एका दिवसासाठी पंढरपूरमध्ये येतात. आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर थेट नामदेव पायरीला यायचं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर कळस दर्शन झालं की या मंडळीची आषाढी पूर्ण होते. बहुतेक येणाऱ्या प्रत्येकाला इथे मुखदर्शन अथवा स्पर्श दर्शन मिळणं शक्य नाही आणि याच एकादशीच्या अनुषंगाने आपण बघताय कशा प्रकारे या ठिकाणी मंदिरावरती सुद्धा सजावट करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, अगदी लाईटिंगची रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता रात्रीचे 12 वाजून गेलेत तरीही मंदिर परिसरामध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.